मुख्यमंत्री पुढचे जे काय होतील ते महायुतीचेच होणार आहे, कारण तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्याच वेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापित होईल. आजच काय ते आम्ही सांगू शकत नाही आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ते बसून जे ठरवतील ते जे तिन्ही लोक ठरवून जे काय उमेदवार देतील ते निवडून आणायची जबाबदारी आम्ही मंडळीने घेतलेली आहे. मग भले कोणीच कुठल्याही या तिन्ही पक्षातलं ज्या ज्या ठिकाणी आता काय एका पक्षाचे काय सगळीकडेच खासदार होऊ शकत नाही आहेत, म्हणून त्याप्रमाणे ज्याचा खासदार ज्या ह्याच्यात देतील तिन्ही लोकांनी काम करून त्यांना निवडून आणायचं, मग भले ते कुठलीही जागा असो असं आम्हाला वाटतं. काल शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी एकनाथजी शिंदेना मुख्यमंत्री म्हणून आम्हाला बघायचं आहे, मग शिवसेनेतून बघायचं की महायुतीतून बघायचं हा पहिला प्रश्न. आणि शिवसेनेला एकूण जागा किती मिळणार हे काय ठरलेलं आहे? मुख्यमंत्री पुढचे जे काय होतील ते महायुतीचेच होणार आहे, कारण तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्याच वेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापित होईल. बऱ्याचशा लोकांची अशी इच्छा असते आणि कोणाला वाटेल प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, लोकप्रतिनिधीला हेच वाटतं की आपला माणूस असावा. आता बी जे पीवाल्यांना वाटते त्यांचा असावा, अजितदादावाल्यांना त्यांचा वाटतं, आम्हाला आमचा का असू नये हे प्रत्येकाचं हे आहे. परंतु आम्ही काय सांगतोय, ज्या निवडणुका होतील जे काय रेशू ठरल त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे. परंतु प्रत्येकाला असं वाटतंय की प्रत्येक पक्षाचा व्हावा, त्या अनुषंगाने जर आमच्या पक्षातले काही कार्यकर्त्याने जर ते बोललं असेल तर चुकीचं काय नाही ना. संध्याकाळी आपली सभा होती तर त्या परिसरामध्ये पोस्टरबाजी झालेली आहे, उभाटा गटारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टर्स उद्धव ठाकरेंचे पोस्टर आणि मशाल चिन्ह असलेले झेंडे नाही. ठीक आहे ना, आता त्यांच्या ज्या वेळेला कुठं सभा होतात तेव्हा आम्ही काय अशी पोस्टरबाजी कुठं करत नाही किंवा केलेली नाही. आम्ही पण करू शकतो ना, असं काही नाही की आम्ही आमचा विधानसभा मतदारसंघ आहे, आम्ही पण तिथं आमच्या इकडे सभा झाल्या, पण आम्ही कुठं असं काही केलेलं नाही. मग जिथे आता मुख्यमंत्री होते मग तुम्ही तुमची लावा आणि तुम्हाला प्रत्येकाच्या घराघरावरती पोस्टर लावा, आम्ही काय कोण रोखणार आहोत का? पण आता मुख्यमंत्र्यांची आणि ती सभा होते ती जरा मोठी होते, त्याला कुठेतरी थोडंसं दृष्टी लागावी असा त्यांचा उद्देश असू शकतो. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जे चालणं आहे, बोलणं आहे, वागणं आहे हे उभाटावाले रोखू शकत नाही आहेत. हे तुम्हाला आज मी या महालक्ष्मी आंबा मातेच्या समोर सांगतो की जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांची नियत नीतिमत्ता साफ आहे तोपर्यंत असे किती उभाटा येऊ द्या नाही तर आडवे येऊ द्या त्याला मुख्यमंत्री पार करून पुढे जाऊ शकतात, हीच आंबा मातेची आणि प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, आंबा माते की जय.